नमस्कार मी डॉक्टर कविता राणे आपण पाहताय एबीपी माझा गगनाला भिडलेले सध्या दर पाहता पेट्रोल डिझेल हे सर्वसामान्यांच्या थेट बाहेर गेले अगदी बाजारामध्ये साधी भाजी आणायला गेलात की शे पाचशे रुपये कसे खर्च होतात हे गृहिणींना कळतही नाहीये शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी संपता संपत नाहीयेत विजेची बिलं भरताना प्रत्येकाच्या नाकी नऊ येत आहेत विद्यार्थी असतील पालक असतील सगळ्यांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची चिंता सतावतीये आणि समस्यांची ही लिस्ट कदाचित महाराष्ट्रासाठी सध्या न संपणारी बनली आहे पण याच समस्यांकडे कानाडोळा करत स्वतःला राजकीय कैवारी म्हणून घेणारे आपले सगळ्यांचे नेते हे मात्र वेगळ्याच मुद्द्यांवर सध्या राजकारण करत आहेत त्यामुळे तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या घराघरातील आणि मनामनातील अशाच अनेक प्रश्नांची चर्चा आज या व्यासपीठावर होणार आहेत जे प्रश्न तुम्हाला छळतायत दिवसभर महाराष्ट्रामधले विविध मंत्री विविध नेते या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांच्या समोर आम्ही महाराष्ट्राचे जेन्युईन प्रश्न मांडतोय महाविकास आघाडी सरकारनं या टप्प्यावर आपला अर्धा कार्यकाळ पूर्ण केलाय अडीच वर्षांची टर्म पूर्ण झाली आहे अडीच वर्षांची टर्म अजूनही शिल्लक आहे आजवरचा लेखाजोखा आणि आगामी वाटचाल याची चर्चा आज दिवसभर आपण करणार आहोत एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये प्रश्न महाराष्ट्राचे राज्याचे प्रश्न सोडवण्याची जबाबदी जबाबदारी ही खर तर सरकारची पण सरकार आपली जबाबदारी सक्षमपणे पार तेव्हाच पाडतं जेव्हा सरकारच्या समोर असतो तितकाच सक्षम विरोधी पक्ष कारण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम विरोधी पक्ष करतो सध्या विरोधी पक्षाच्या दृष्टीनं जनतेचे प्रश्न नेमके कोणते आहेत या प्रश्नांना विरोधी पक्ष योग्य न्याय देतोय का हे सगळं जाणून घ्यायचंय प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमाच्या या सत्रामध्ये आणि त्यासाठी या सत्रामध्ये निमंत्रित आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार सर स्वागत आहे एबीपी माझ्यामध्ये आपलं खूप खूप धन्यवाद आणि या कार्यक्रमामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी सौरभ कोरटकर आणि नवनाथ बन सगळ्यात सुरुवातीला जे ओपनिंग मी वाचत होती त्याच्यामध्ये प्रश्न हा प्रश्न महाराष्ट्राचे हा कार्यक्रम घेण्याचं मुख्य कारण हेच आहे की गेले काही दिवस जवळपास कोरोना संपल्यापासून महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे सगळीकडनं ओरड ही होते की प्रश्न तेच समोर येत आहेत मग ते माध्यमांकडून असतील राजकीय नेत्यांकडून असतील की ज्याचा सर्वसामान्य जनतेच्या जगण्याशी खरंच काही संबंध आहे का असा प्रश्न पडावा हा आरोप प्रामुख्यानं सरकारी पक्ष सरकारच्या बाजूनं विरोधकांवर पण होतोय की विरोधक असे मुद्दे समोर आणतायत की ज्या मुद्द्यांचं जनतेच्या रोजच्या जगण्याशी काही संबंधच नाही मला वाटतं विरोधकांनी केलेलं काम याच्यावर सत्ताधारी पक्ष स्वाभाविकता ही टिप्पणी करेल आणि तो वळवण्याचा प्रयत्न करेल पण गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपण जर बघितलं तर करोनाच्या त्या काळामध्ये सुद्धा सरकार पक्षाकडनं काय आरोप होत होते की विरोधक आम्हाला काम करू देत नाही आम्ही प्रश्न काय उपस्थित करत होतो बघा करोनाच्या लसीवरच राजकारण करू नका करोनाच्या काळामध्ये आकडे लपवू नका करोनाच्या रुग्णांच्या बाबतीमध्ये व्यवस्थांमध्ये भ्रष्टाचार करू नका करोनाच्या मृत व्यक्तींच्या ज्या पद्धतीचे त्याच्या पोस्ट डेथ जे प्रकार घडतात त्याच्यामध्ये अडचणी नको पोस्ट म्हणजे बॉडी बॅग पासून सगळे विषय त्याच काळामध्ये तुम्हाला आठवत असेल तर शैक्षणिक व्यवस्थेवर आम्ही आंदोलन केलं म्हणजे अगदी अंतिम वर्ष परीक्षांच्या विषयामध्ये अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही लढलो त्यानंतर ज्यावेळेला अधिवेशन झाली त्यावेळेला विद्यापीठ कायदा कसा का विद्यार्थ्यांच्या साठी चुकीचा सा बनतो आहे या विषयावरचे आंदोलनं केले या सगळ्या बाबतीत अगदी केंद्र सरकारकडे जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या उसाच्या एफ आर पीच्या वर जर किंमत दिली असेल तर त्याची इन्कम टॅक्सची सूट त्यांना मिळाली पाहिजे तिथपासून अगदी आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरला केलेला पाण्याचा मोर्चापर्यंत right. ही सगळी केलेली आंदोलनं hmm. याला एका बाजूला जनतेपर्यंत पोचू द्यायचंच नाही hmm. म्हणून सत्ताधारी या प्रकरणांना बाजूला ठेवण्यासाठी ज्या काही मुठभर विरोधकांकडून वेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत hmm. ते मीडिया समोर जास्त चालवण्याचा प्रयत्नच सत्ताधारी करतात हा माझा आरोप आहे पण मग ते मुठभर विरोधकांमध्ये तुम्ही नाही आहेत का तुमचा पक्ष नाही आहे का मला वाटतं आम्ही दोन्ही विषय करतो अस्मितेच्या विषयाला बगल द्यायचं कारण नाही पण समस्यांच्या विषयावर काटेकोरपणे पाठपुरावा करणं या विषयात भारतीय जनता पक्षानेच आपण पाठपुरावा केलाय हे लक्षात येईल ओबीसी आरक्षण सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा देवेंद्रजीने मांडला तो मांडून त्याच्यावर तुम्ही बैठक घ्या तुम्ही काय केलं पाहिजे या विषयाचा पाठपुरावा केला मराठा आरक्षणाच्या विषयात सुद्धा सहकार्य केलं आपण अगदी बघितलं असेल तर आम्ही जे प्रति न्यायालय प्रति विधानसभा भरवली होती त्यात आदिवासी भागामध्ये दिला जाणारा जो शिदा आहे त्याच्यातला जो भ्रष्टाचार आहे तो कसा तकलादू आहे तो कसा बिलो स्टँडर्ड आहे यापासूनच्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी आणल्या आणि अगदी पाणी धरणं या सगळ्या विषयावरची आंदोलनं विरोधकांनी केली आहेत मला वाटतं अडीच वर्षाच्या काळात पॅन महाराष्ट्रात सामान्य माणसांच्या लढाईच्या विषयावर कोर्ट ते रस्ता या सगळ्यावर विरोधकांचं काम हे लोकांसमोर आम्ही ठेवलेलं आहे मग भोंगे आणि हनुमान चालिसा मुद्दे सुद्धा तुम्हाला सर्वसामान्यांचे वाटतात नाही भोंगे कोणी काढला आम्ही काढला पण हनुमान चालिसा हनुमान चालिसा हो। कोणी काढला आम्ही काढला पण तुमच्या आता उत्तर भारतीयांचा जो मेळावा भा होता त्या चक्क हनुमान चालिसा वाचण्यात आली बरोबर आहे तुम्ही प्रश्न केला काढला कोणी मुद्दा मला वाटतं कुठेतरी आमच्या मीडियाच्या मित्रांनी सुद्धा भाजपचा आपण प्रश्नाचं उत्तर उपप्रश्न नका देऊ प्रश्न कोणी काढला मुद्दा भारतीय जनता पक्षाने अस्मितेच्या विषयावर मागे जाणार नाही मी आताही म्हटलं जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या दलित महिलेला घरात कोंडून ठेवणार असतील ती जर हनुमान चालूचा म्हणणार असेल असं म्हणत असेल योग्य योग्य तिचा प्रश्न झाला तर तिच्यावर राजद्रोहापर्यंतचे गुन्हे करणार असेल तर काय विरोधी पक्षाने मुक गुळून गप्प बसायचं दुसऱ्यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्याची गरज काय आहे का राज ठाकरेंचा प्रवाक्ता नाही ते त्यांनी उत्तर त्यांनी द्यायचे भाजपने भूमिका काय घेतली हा मुद्दा आहे भोंग्याचा विषय भाजपने नाही काढला पण जर अशांतता भोंग्यांमुळे येत असेल आणि हा प्रश्न ऐरणीवर मी म्हणेन माध्यमांमुळेच मी याला माध्यमांना सुद्धा दोषी देईन निघाले बसले पोचले हे तुम्हीच दाखवता की हो आणि मग त्याच्यातनं दिलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया करणं विरोधकांचं काम आहे ते आम्ही देणार नाही पण सर याच्यात मुद्दा असा येतो हो की ज्यावेळेला भोंग्याचा विषय राज ठाकरे यांनी काढला तेव्हा भाजपचे मोहित कंबोज यांनी घोषणा केली की के आम्ही मंदिरांवर भोंगे देणार मग राज ठाकरे जी भूमिका घेतात त्याला पूरक भूमिका भाजप घेते आणि भाजप मग जाणीवपूर्वक मनसे आणि भाजप दोघे मिळून एक अजेंडा चालवतात असा एक आरोप तुमच्यावर सातत्यानं होतो आणि मग भेटीघाटी बघितल्या तुम्ही राज ठाकरेंना भेटता मंगलप्रभात लोढा भेटतात देवेंद्र फडणवीस भेटतात आणि मग हे संगणमताने किंवा पॅरल लाईन चालली का असा एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे बघा आपण गल्लत करतो पहिली गोष्ट तर मोहित कंबूज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे हे भारतीय जनता पक्षाचं अभियान नव्हे बरोबर भारतीय जनता पक्षाने रिझॉल्युशन केलं आहे प्रदेशाला कार्यक्रम दिलाय की आता भोंगे वाटा हा भोंग्याच्या अशांततेमुळे नागरिक जरूर त्रस्त आहेत आणि ज्यावेळेला हा प्रश्न ऐरणीवर येईल त्यावेळेला आमचं मत आम्ही तिथे मांडू आणि केवळ मांडत नाही तर भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये करून पण दाखवलं आणि त्यामुळे जनतेच्या अशांततेच्या प्रश्नावर आम्ही तो प्रश्न ऐरणीवर आमची भूमिका मांडणार पण याचा अर्थ भाजपचा तो अधिकृत कार्यक्रम घोषित केला होता असं नव्हे मोहित कंबोज तो आमचा कार्यकर्ता आहे त्यांनी एक कार्यक्रम केला आमच्याकडे बरेचसे कार्यकर्ते आपापल्या स्तरावर असे समाजोपयोगी हो किंवा आंदोलनात्मक कार्यक्रम करत असतात कालिदास कोळंबकरजींनी आता पोलिसांच्या घराचा प्रश्न घेतला आंदोलन घेतलं भाजप भाजप त्याच्याबरोबर आहे पण भाजपने त्या विषयातली भूमिका पोलिसांना घर मोफत मिळावी इथपर्यंत ठेवलेली आहे मला वाटतं विरोधी पक्ष म्हणून मग देवेंद्रजी असतील प्रवीण दरेकर असतील चंद्रकांत दादा पाटील असतील सुधीर भाऊ असेल मी असेल किंवा अन्य आमचे नेते असतील विधानसभेत सुद्धा आम्ही जे उचललेले मुद्दे आहेत आपण जर नीट बघितले तर पोलखोले गेले के काय केले पोलखोल पोलखोलमध्ये मुंबईकरांच्या होणाऱ्या अडीअडचणींना वाचा आम्ही फोडली आहे मुंबईकरांचा जो पैसा नाल्यामध्ये वाहून चालला आहे त्याच्यासाठी आवाज उचलला आहे आज कुठल्या पक्षाने मुंबईमध्ये दाऊदच्या गुंडागर्दीच्या विरोधात पंचवीस हजाराचा मोर्चा काढला आणि वॉर्डा वॉर्डात एकशे ब्याण्णव वॉर्डांमध्ये पोलखोलच्या सभा घेऊन जन जनजागृती केली कुठल्या पक्षाने गेली नाही पण याच्यात सर एक प्रश्न याच्यात आज आरोप असा होता आज दिलीप वळसे पाटील गृहमंत्री आपल्याकडे आले होते त्यांनी असं सांगितलं की काही विरोधक ठरवून राज्यामध्ये धार्मिक अशांतता निर्माण करण्याचं काम करतायत विरोधक काही ठरवून मध्यंतरी तर त्यांनी असा एक आरोप केला होता भाजप आणि संघ परिवारातल्या काही संघटना मिळून राज्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करताय या आरोपाला तुमच्याकडे काय उत्तर आहे कारण ज्या पद्धतीने हे सगळं दिलीप वळसे पाटील साहेब बोलले असतील तर मी परवाही बोललो आज पुन्हा बोलतो बिना कुठल्याही ठोस पुराव्याच्या आधार संघ आणि भाजपवर इतका मोठा जर ते आरोप करणार असतील तर त्यांच्यासमोर दोन आमची उत्तरं आहेत एक तर त्यांनी पुरावे द्यावेत यंत्रणा त्यांच्याकडे आहेत अन्यथा त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यापेक्षा दुसरं उत्तर देता येणार नाही भारतीय जनता पक्ष हिंदूहिताची भूमिका घेणार पण भारतीय जनता पक्ष अशांतता पसरवण्याचं काम कधीच करणार नाही मला असं वाटतं की ह्या मुद्द्यावर आपण पुरेशी चर्चा केली आणि प्रश्न महाराष्ट्राचे आज आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे याच्यावर आपण फार वेळ चर्चा नको करूयात आशिष शेलारजी जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला टी व्हीवर पाहतो किंवा तुमच्याबद्दल वाचतो आता तुम्ही आहात खरं तर आमदार पण तुमचं विशेष प्रेम मुंबई महानगरपालिकेवर होतं आणि आहे हे आत्ताही दिसतं पावसाळा तोंडावर आलेला आहे मुंबईमध्ये तुम्ही रोज फिरताय काय वाटतं या पावसाळ्यामध्ये मुंबई पावसाळ्याचा सामना करण्यासाठी आणि मुंबईकरांना एक फ्री मुवमेंट पावसाळ्यात देण्यासाठी तयार आहे शंभर टक्के नाही मी स्वतः दोन दौरे केलेले आहेत आपण हे समजून घ्या एप्रिल मध्ये ज्यावेळेला हा मुद्दा मी उपस्थित केला तोपर्यंत तो नाले सफाईचा कंत्राटदार अपॉइंट झाला नव्हता नेमणूकही झाली नव्हती मामी हा मुद्दा उचलल्यावर नेमणूक झाली ती सुद्धा उशिरा मग आम्ही नाल्यावर पाहणी करायला गेलो त्यावेळेला माझी महापौर आणि अन्य लोकांनी त्याची थट्टा करण्याचा प्रयत्न केला खरी तर अपेक्षा त्यांनी स्वतः नाल्यावर जाण्याची होती ते आजपर्यंत शिवसेनेचं कोणी गेलंच नाही मी तर म्हणतो शिवसेनेचे मुंबई शहरातले नेते फरार आहेत फरार आहेत आणि नाले सफाईच्या कामावर संवेदनशीलतेने पाहणी करायला भाजप पा सोडून कोणीच गेलं नाही पहिल्या दौऱ्याला त्यांनी सांगितलं यांना कामच नाही जाता बिना कामाचे आम्ही ती आलोचना सहन करून सुद्धा सगळ्या नाऱ्यावर गेलो आम्ही त्याची पाहणी केली त्याचा रिपोर्ट आयुक्तांना दिला आयुक्तांना फोटोसहित रिपोर्ट दिला दुसरी पाहणी आम्ही वीस दिवसानंतर केली त्यानंतर सुद्धा आम्ही सगळा रिपोर्ट दिला फोटोसहित रिपोर्ट दिला आता दोन जूनला तिसरा रिपोर्ट आम्ही देणार आहोत मुंबईकरांना त्या ठिकाणी पावसाच्या काळामध्ये त्यांच्या घरात पाणी तुंबू नये त्यांच्या दुकानामध्ये कामाच्या जागेमध्ये अडचण निर्माण होऊ नये ट्रेन बंद होऊ नये बसेस बंद होता कामा नाहीत शाळा बंद होता का स्थितितून, स्थितितून कामा नाहीत या पूरस्थितीतून डिझास्टर स्थितीतून मुक्तता मिळावी या कामासाठीचा नेट पाठपुरावा विरोधी पक्ष म्हणून भाजपने केला आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर नाले सफाई पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या वर झालेली नाही अडीच हजार कोटीचा निधी मिठी नदीत गेला मिठी नदीतली बेट बेट कचऱ्याची निर्माण झालेली आहेत आज आणि त्यामुळे आज तर मी गजदर पंपिंग स्टेशनला गेलो अँड टू माय शॉक मी आज पहिल्यांदा बघितलं गजदर पंपिंग स्टेशनच्या पाथमुखावर आणि तीन नाल्यांचा एकत्र येणाऱ्या प्रवाहाच्या समोर तिथे दगडाची भिंत उभी राहिली आहे भिंत म्हणजे दगडच आणि मी जेव्हा विचारलं हे काय आहे तेव्हा ते, ते म्हणाले इट इज अ रॉक मी म्हटलं बीएमसी इज रॉकिंग <laughs> जर आज नाल्यांच्या पाथमुखावर पंपिंग स्टेशनच्या सुरुवातीलाच जर रॉक उभा आहे मग बांधणी कुठली हा फ्लो कसा होणार आहे आणि त्यामुळे सन्माननीय आदित्य ठाकरेजींनी अगोदरच मैदानातून पळ काढला पाणी तुंबणार नाही मी म्हणूच शकत नाही पंचवीस वर्षाच्या सत्ता उपभोगानंतर आज जर सन्माननीय आदित्य ठाकरेजी म्हणत असतील तर मी आदित्य ठाकरेजींना या कार्यक्रमातून विनंती करीन पंचवीस वर्षात आम्ही काही करू शकलो नाही मी मुंबईकरांची माफी मागतो हे त्यांनी विधान या ठिकाणी करण्याची आवश्यकता मुंबईकरांना पावसाळ्यामध्ये नाले सफाईचा एक मुद्दा तुम्ही सांगितला पाणी थुंबत पण दुसरा एक महत्वाचा मुद्दा असतो जो मुंबईसारख्या शहराला नक्कीच भूषणावह नाही तो म्हणजे रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांचा पंचवीस वर्ष तुम्ही शिवसेनेच्या कामाचा उल्लेख केला त्यामध्ये बरेच वर्ष तुम्ही सुद्धा होता तुम्ही ऍक्टिव्हली स्वतः पर्सनली काम केलेलं आहे एवढ्या वर्षांमध्ये मुंबईमधले खड्डे बुजवणं पावसाळ्याच्या काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या काळात खड्डे विरहित रस्ते मुंबईकरांना देणं हे मुंबई महापालिकेला अजूनपर्यंत का शक्य झालेलं नाहीये शंभर टक्के तुमचा प्रश्न खरा आहे पंचवीस वर्षाचं पहिलं उत्तर मी देतो पंचवीस वर्षाच्या काळात भारतीय जनता पक्षाचा कधीही स्थायी समिती अध्यक्ष नव्हता आमचा केवळ उपयोग करून स्वतःच्या पक्षाची पोती भरण्याचं काम शिवसेनेने केलं बाळासाहेबांच्या नेतृत्वाकडे बघून आम्ही या बाळासाहेबांच्या नेतृत्वावर जरूर विश्वास ठेवला बाळासाहेबांच्या नेतृत्वानंतर आलेलं नेतृत्व याने तर मुंबईची वाट लावली हे प्रश्न विचारतात तुम्ही कुठे होतात माझा या कार्यक्रमातून सवाल आहे सन्माननीय उद्धव ठाकरेजी सव्वीस जुलैला महाप्रलयंकारी पूर आला मुंबईकर अस्वस्थ होते मृत्यूच्या दारात होते मृत्यूमुखी पडले सन्माननीय उद्धवजी तुम्ही कुठे होतात सव्वीसला कुठे होतात सत्तावीसला कुठे होतात याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल खड्ड्यांचा विषय होय पंचवीस वर्षात भारतीय जनता पक्षाने वारंवार प्रश्न उपस्थित केले त्याची मी मालिका देऊ शकतो आता मला त्यात वेळ घ्यायचा नाही पण क्राफेड मार्केट सुद्धा आज जे वाचलंय हे भारतीय जनता पक्षाचं यश आज बी एस टी मध्ये ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट बनलं हे भारतीय जनता पक्षाचं यश मुंबईच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा याचा पाठपुरावा हा भारतीय जनता पक्षाचं यश माझा सवाल आहे पंचवीस वर्षानंतर एक हजार नऊशे बहात्तर किलोमीटरचे रस्ते असलेल्या मुंबईत जर सन्मान आणि आदित्य ठाकरे जे म्हणणार असतील खड्डे पडू शकत नाहीत असं मी म्हणू शकणार नाही त्यांना माझी विनंती आहे शिवसेनेच्या नेतृत्वाला घेऊन दाओसला जाण्याऐवजी आज मुंबईच्या कुलाब्याजवळ जे नेवीनगर आहे त्याचा अभ्यास दौरा करा याच मुंबईचा भाग असलेल्या नेवीनगरमध्ये आजही रस्त्यावर तोच पाऊस मुंबईतला पडून खड्डे पडत नाहीत जे केंद्रीय यंत्रणा म्हणजे केंद्रातलं सरकार जवळ त्यांचंही असू शकतं त्यांचं म्हणजे काँग्रेस केंद्रीय यंत्रणांनी केलेल्या कामात जर अस्फाल्ट डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर मुंबईच्या कुलाबातच खड्डे पडत नसतील तर कुलाबा नेवीनगर सोडल्यावर बाकीच्या मुंबईत का पडतात याचा अभ्यास जवरा दाओसला जाऊन आदित्यजी होणार नाही कुलाबीच्या नगर मध्ये गेलात तर मिळेल नाही पण पंचवीस वर्षात जी धार तुमची होती ती पंचवीस वर्ष नव्हती गेल्या अडीच वर्षात तुमची या प्रश्न मांडण्याची धार वाढलेली आहे कारण जेव्हा तुम्ही सत्तेत होता तेव्हा तुम्ही या प्रश्नाबद्दल फारसं बोलत नव्हतात किंवा ते बोललेले नाहीत परंतु जेव्हापासून युती तुटली खास करून दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीबरोबर सरकार स्थापन केलं त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नांची धार वाढली असा एक आरोप तुमच्यावर होते त्याला काय उत्तर थोडं करेक्ट करेन मी हा विषय मुंबई महानगरपालिकेत जे आपले रिपोर्टर महापालिकेत असतील त्यांनाही आपण विचारू शकता मी स्वतः तरी दोन हजार दोन पासून बोलतोय धारीचंच उत्तर द्याल तर दोन हजार पासून आम्ही बोलतोय ज्या वेळेला आमच्याबरोबर फायदा घेऊन जे सडले असं विधान करून बाजूला गेले त्यांना महापालिकेमध्ये धारेवर हे प्रश्न आम्ही विचारले ते विचारत राहू नाही पण घोटाळ्याच्या आरोप म्हणजे तुम्ही कोविड सेंटरमध्ये घोटाळे केले रस्ते घोटाळ्याचा आरोप केला घोटाळ्याचे आरोप आपण बघतो तर ते मागच्या अडीच वर्षापासून सुरू झाले याच्या आधी तुमच्याकडनं जेव्हा पहारेकरी म्हणून भूमिका घेतली तेव्हाही अडीच वर्ष तुम्ही फारसं त्याच्यावर बोलत नव्हता घोटाळ्याचे आरोप मागच्या अडीच वर्षात जरा तुम्ही जास्त करतायत असं नाही वाटत मला वाटतं त्या दोन हजार पासून जेव्हा मी बोलत होतो त्यावेळेला शिवसेनेचे नेते टुमकी लावत होते आशिष शेलारांना हे सरकार अस्थिर करायचं आहे म्हणून महापालिकेच्या घोटाळ्यावर जास्त बोलतात नाले सफाईच्या घोटाळ्यावर बोलतात ते त्या आमच्या राणी बागेबद्दल बागे बागे। बोलता बोलतायत खड्ड्याबद्दल बोलतायत त्या अडीच वर्षामध्ये सरकार अस्थिर करण्यासाठी शेलार बोलत होते आता विरोधी पक्षात आहे म्हणून बोलतायत मला वाटतं मी सोडा आमचे गोपाळ शेट्टी हे घटनेते होते सुद्धा मुंबईला जे पाणी सप्लाय होतं त्यातल्या तुरटीच्या प्रमाणात जी भेसळ होते त्या अॅलमचा प्रश्न मांडणारे गोपाळ शेट्टी ज्या पद्धतीने क्रॉफिट मार्केटचं हेरिटेज वाचलं पाहिजे त्यासाठी संघर्ष करणारे माझ्याबरोबर हे योगेश सागर मुंबईतल्या घरांना दोन चौदा फुटाची उंची मिळावी यासाठी संघर्ष करणारे त्यावेळेचे परा कळवणी ही सगळी जी नेते मंडळी आम्ही आहोत महापालिकेत काम करत असताना मुंबईकरांच्या न्यायासाठी या भ्रष्ट शिवसेनेला तेव्हापासून प्रश्न विचारतोय But... आशिष शेलारचे काही प्रश्न आपण प्रेक्षकांकडून मागवलेले आहेत प्रेक्षकांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा एक प्रश्न आहे डॉक्टर अभिनय दरवडे यांचा मला वाटतं तो प्रश्न आपण प्ले आणि उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित साहेब आगामी येणाऱ्या ज्या निवडणुका आता पुढे येतील त्या निवडणुकांमध्ये हनुमान चालिसा भोंगे मशीद मंदिर आणि ती औरंगजेबाचे चादर आणि बऱ्याचशा अशा गोष्टींच्या पलीकडे तुमचा नेमका अजेंडा हा नेमका काय असेल आमचा अजेंडा स्पष्ट आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्रातल्या समस्या या तिघांवरही केंद्रित असेल अस्मितेचे विषय सोडणार नाही समस्यांचा पाठपुरावा काटेकोरपणे करत राहणार या भूमिकांवर आमचे यापुढचे मार्गक्रमण असेल ओके वाशिम आहेत सतीश शिंदे त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा सतीश प्रश्न प्रश्न तुम्ही जसा राज्य शासनाला विचारता किंवा त्यांना अडचणी जाणता तसं तुम्ही केंद्र शासनाचे जे मुद्दे आहेत की महागाईचा असेल भ्रष्टाचाराचा असेल विविध सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत विविध सरकारी संस्था विकली जात आहेत त्याबद्दल तुम्ही केंद्राला सुद्धा प्रश्न विचारणार का आणि मंदिर मशीद भोंगे हे मुद्दे सोडून आपण वेगवेगळे जे विकासाचे मुद्दे असतील आणि महागाईचे असतील इंधन दरवाढीचे असतील खत खत आणि बीबियाच्या दरवाढीचे असतील या मुद्द्यावर सुद्धा आपण राज्य आणि केंद्र या सुद्धा नी एक विरोधी पक्ष नेते म्हणून धारेवर धरणार आहात का खर तर विरोधी पक्ष नेते राज्यातले म्हणून आम्ही केंद्राकडे लोकांना न्याय मिळण्याचा पाठपुरावा करतो होय लोकांच्या अशांततेचे भोंग्याचा प्रश्न असेल त्याच्यावर प्रतिक्रिया देणार अस्मितेच्या प्रश्नावर हिंदू हिंदुस्थान महाराष्ट्र महाराष्ट्र जनता याचा प्रश्न उचलणार आणि केंद्र सरकार मात्र इतक्या पद्धतीने संवेदनशील आहे की जे विषय केंद्राकडे आम्ही घेऊन जाणार त्यामध्ये जनतेला त्यामध्ये योग्य आवश्यक कायदेशीर त्यांची सुटका कशी होईल या प्रश्नांचा पाठपुरावा करणार उदाहरणं दाखल विकासाच्या कामामध्ये मुंबईत होणारा कोस्टल रोड याच्या परवानगी देवेंद्रजी आणून देणार आम्ही त्या दिल्या उदाहरण दाखल मुंबई ते दिल्ली होणारा हमरस्ता या विषयावरच्या जलद गतीने होणाऱ्या ॲक्विझिशन आणि जनतेला न्याय शेतकऱ्यांना न्याय जरूर आम्ही मिळवून दिला देणार दाखल शेतकऱ्यांना उसाच्या बाबतीत किंवा अन्य बाबतीत कांद्याच्या बाबतीत अनुदान उसाच्या बाबतीत एफ आर पीच्या वर प्राईस दिल्यावर लागणारा इन्कम टॅक्स माफ करावा जरूर आम्ही प्रश्न उचलला त्यात आम्ही न्याय दिला अशा पद्धतीने विकासाच्या आणि जनतेच्या सुद्धा पेट्रोलवर दोन दोनदा केलेली अबकारी करातली सूट ही भारतीय जनता पक्षाच्या पाठपुरावाचं यश असे प्रश्न घेऊन भारतीय जनता पक्ष राहिले यापुढे राहील बरं महागाई भ्रष्टाचार सरकारी कंपन्यांची विक्री असे काही प्रमुख महत्वाचे प्रश्न होते सतीश शिंदे यांचे आणि त्याला तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणखीनही अनेक महत्वाचे कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा सांगेन भारतीय जनता पक्षाचं धोरण या बाबतीत जे आहे ते स्पष्ट आहे आम्ही आमच्या वचनदाम्यामध्ये लोकांसमोर ज्या मतं मागितली त्यावेळेला सरकारी खर्च हा कसा वाचवला जाईल आणि जनतेची सहभागिता प्रायव्हेट पार्टिसिपेशनच्या आधारावर पी एस यूज ह्या कशा एफिशियंट डेव्हलप केल्या जातील याचं आश्वासन जनतेला दिलं त्या आश्वासनाच्या आधारावर विकासाच्या आणि आर्थिक गतिविधींना वाढवण्याच्या भूमिकेवर घेतलेली भूमिका हे जनतेला दिलेलं आमचं कमिटमेंट आणि जनतेने त्यावर मोदी सरकारला दिलेलं मत याचच काम आम्ही करतोय विरोधक विकण्याचा प्रचार करत असला तरी हा विकण्याचा प्रकार नसून ह्या एफिशियन्सी आणि आर्थिक बर्डन कमी करण्याचा आमचा असलेल्या वचन भाग आहे बर आणखीन काही महत्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारायचे आहेत नवनाथला आणि सौरभलाही प्रश्न विचारायचे आहेत एक छोटासा ब्रेक आत्ता या चर्चासत्रामध्ये लगे घेतोय लगेचच परत येतोय बघत रहा प्रश्न महाराष्ट्राचे फक्त एबीपी माझावर एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट